रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी. तारीख आहे 23-24-25 फेब्रुवारी पर्यंत. सर वाट कसली बघता? टॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसतशा राजकीय घडामोडी घडल्याचे चित्र दिसते आहे. आज महत्त्वाची राजकीय घडामोड घडली असून ती म्हणजे गेले 55 वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले नाशिकचे बबनराव घोलप यांनी नेतेपदाचा व शिवसैनिक सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी वाकचौरे यांना ठाकरे गटाकडून लोकसभेची उमेदवारी मिळणार हे निश्चित झाल्याने बबनराव घोलप हे नाराज असल्याचे दिसून आले. म्हणून त्यांनी या संदर्भात संजय राऊत व मिलिंद नार्वेकर यांना देखील कल्पना दिली होती, परंतु त्यांची दखल न घेतल्यामुळे बबनराव घोलप यांनी आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या सर्व प्रकरणासंदर्भात आमचे नाशिक शहर प्रतिनिधी प्रकाश बागुल यांनी बबनराव घोलप यांच्याशी फोन लाईनवरून संवाद साधला आहे. बघा सविस्तर काय बोलले बबनराव घोलप. हॅलो नाना प्रबंध महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नाना तुम्ही आजच शिवसैनिक पदाचा राजीनामा दिलेला आहे, यापूर्वीच नेतेपदाचा दिला होता, त्या संदर्भात आपली पुढची वाटचाल कशी असणार, काय दिशा असणार? वाटचाल म्हणजे असं आहे की मी शिवसेनेमध्ये गेले 55 वर्ष प्रामाणिक काम करतो आहे. त्यामुळे मला शिवसेनेने मध्ये पडझड झाली. 40 आमदार गेले, 12-13 खासदार गेले, तर उद्धव साहेबांनी मला बोलून शिर्डी लोकसभाची मतदारसंघाची मला जबाबदारी दिली, ती मी घेतली आणि तिथं काम सुरू केलं. मला संपर्क प्रमुखही केलं आणि अचानक काय झालं माहित नाही, त्या मिलिंद नार्वेकरनी काय केलं आणि त्यांनी माझं संपर्क प्रमुख पदही काढून घेतलं आणि उमेदवारी काढून घेतली आणि भाऊसाहेब वाकचौरेला दिली. तुम्ही म्हटलं काय झालं, मला माझा दोष काय आहे मला कळायला पाहिजे ना. तर त्यांना विचारलं, संजय राऊतांना विचारलं, ते म्हणले सांगतो मी तुम्हाला, त्याचं काही उत्तरच नाही. आणि म्हणून म्हटलं आता वाट बघावी, वाट बघितली. आता काल परवा उद्धव साहेबांचा दौरा होता मतदारसंघामध्ये, म्हटलं आता तरी बोलवतील आपल्याला, काही निरोप नाही काय नाही. मग मला असं वाटलं की आता मला माझी शिवसेनेला गरज नाही, त्यामुळे आपण अडकून राहण्यात काय अर्थ आहे, म्हणून मी राजीनामा दिला. हा नाना तुम्ही आताच काल कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली, मग हा त्यामध्ये पक्ष प्रवेशाची चर्चा झाली का, कशा संदर्भात चर्चा झाली? काल नाही घेतली मी, परवा नाही घेतली मी. 12 तारखेला चर्मकार समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात त्यांचा आधीच वेळ घेतला होता, बर 8-15 दिवसापूर्वी, आणि त्यावर चर्चा झाली. माझ्याकडे चर्मकार समाजाचे 50 कार्यकर्ते बरोबर होते. आमच्या 34 मागण्या होत्या, 34 च्या 34 मागण्या मान्य केल्या. यामध्ये प्रवेश बिवेश हा विषय काही नव्हता. नाना एक सांगायला गेलं तर शिवसेनेमध्ये आपण कट्टर शिवसैनिक आहात आणि पूर्वीपासून शिवसेनेच्या सरकार असताना आपण मंत्री देखील होता त्यामध्ये, तर एकाएकी राजीनामा देणं म्हणजे कुठेतरी तुम्ही नाराज झाल्यासारखं वाटतं किंवा नक्की काय झालं असेल, काय प्रकार झाला? तेच सांगितलं तुम्हाला मी, ते काय झालं तेच सांगितलं की मला उमेदवारी दिली नंतर काढून टाकलं, माझा दोष कळला पाहिजे ना मला. हो हो हो, मला का दूर केलं, त्याचा दोष मी काय दोषी येते ते कळलं पाहिजे. म्हणजे एक प्रकारे आपण जर म्हणायला गेलं ना, तुम्ही आता उल्लेख केला संजय राऊत असतील किंवा मग नार्वेकर साहेब असतील, हे म्हणजे कार्यकर्त्यांना म्हणा नेत्यांना म्हणा सामावून घेत नाही किंवा मग त्या व्यवस्थित माहिती उद्धव साहेबांजवळ पोहोचत नाही असं म्हणायचं. हा नाही, मला मिलिंद नार्वेकर बद्दल बोलायचंय. हा त्यांनीच शिवसेनेचं आता हे सगळं काही नुकसान झालं असेल, याला कारणीभूत मिलिंद नार्वेकर आहे आणि उद्धव साहेब त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. म्हणजे एक वेळ आपण जर गुवाहाटीची ट्रीप शिंदे साहेबांची बघितली तर तो सगळा प्रकार बघितला तर एकंदरीत शिंदे साहेबांनी योग्य निर्णय घेतला असं तुम्हाला वाटतं का त्यावेळेस? नाही, त्याच्याशी मला काही करायचं, त्यांचा निर्णय योग्य की नाही मी शिवसेनेत आहे होतो संपलं. धन्यवाद नाना, प्रबंध भूमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.